नमस्कार विद्यार्थी मित्रों, क्लास 10 मैथमेटिक्स पार्ट फर्स्ट चैप्टर 3 अर्थमेटिक प्रोग्रेशन यामध्ये आपण प्रैक्टिस सेट 3.2 मधील एग्जांपल 2 बघतो। डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन एपी, इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ इट। तुम्हाला एक सिक्वेन्स एपी दिलेली, -12, -5, 2, 9, 16, 23, 30, -- अशी। ह्या गिवन सिक्वेन्समध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म आहे -12, सेकंड टर्म आहे -5, थर्ड टर्म 2, सेवन्थ टर्म 30। इन दिस वे ते आपण तसं डिनोट केलं, T1, -12, T2, T3 अशा पद्धतीनं आम्ही ते सगळ्या टर्म दिलेल्या डिनोट केल्या। आम्हाला ही एपी आहे का हे डिसाइड करायचं आहे, म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का हे जर डिसाइड करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक दोन कॉन्सिक्युटिव टर्म्समधील डिफरन्स हा कॉन्स्टंट आला पाहिजे, म्हणजे दोन क्रमवार संख्यामधील फरक हा कॉन्स्टंट येत गेला पाहिजे T2 - T1 पासून, म्हणजे -5, -12 -±12, -5 = 7। मग T3 - T2 हा फरक जर घेतला तर 2 - -5, सो -±5 + 2 = 7। T4 - T3 9 - 2 = 7। T5 - 4 = 16 - 9 = 7। T6 - T5 = 23 - 16 = 7। आणि T7 - T6 = 30 - 23 = 7। म्हणजे एव्हरी टाईम 7, 7, 7 हा डिफरन्स येत गेलेला आहे। तसं तुम्ही लिहा, इन गिवन सिक्वेन्स डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव टर्म्स इज कॉन्स्टंट अँड देअरफोर गिवन सिक्वेन्स इज एन ए पी। ए म्हणजे फर्स्ट टर्म किती, -12। डी म्हणजे कॉमन डिफरन्स किती, 7। आणि 20th टर्म काढायची, म्हणजे एन इज इक्वल टू 20 हे तुला घ्यायचं आहे। ॲज वी वॉन्ट टू फाईंड 20th टर्म ऑफ द सिक्वेन्स, म्हणजे तुला T20 काढायचं आहे तर कसं लिहिशील, वी नो दॅट TN इज इक्वल टू A+N-1 × T हा जनरल फॉर्म्युला आहे एन्थ टर्म काढण्यासाठी। म्हणजे T20 इज इक्वल टू A म्हणजे -12 प्लस N म्हणजे 20 मायनस 1 आणि D म्हणजे 7। 20 - 1 = 19, 19 × 7 = 133, 133 - 12 = 121। सो T20 = 121, म्हणजे 20th टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स इज 121। एक्झाम्पल नंबर 3 बघ, गिवन AP 12, 16, 20, 24 --, फाइंड द 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन। तुम्हाला AP दिलेली, म्हणजे ही AP आहे हे सांगितलं आहे, याचा अर्थ ह्याच्यातला कॉमन डिफरन्स प्रत्येक वेळेस सेम असणार आहे। मग इन गिवन AP 12, 16, 20, 24 अँड सो ऑन कॉमन डिफरन्स इज गिवन बाय व्हॉट, D इज इक्वल टू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, म्हणजे 16 - 12 = 4। ऑल्सो A इज इक्वल टू 12, म्हणजे फर्स्ट टर्म 12 आहे। वी हॅव टू फाइंड आउट 24th टर्म, म्हणजे T24 काढायचं आहे, म्हणजे N 24 आहे हे लक्षात ठेव। मग TN इज इक्वल टू A+N-1 × D युझिंग दिस रिलेशन वी गेट T24 इज इक्वल टू A म्हणजे 12, N म्हणजे 24 - 1 × D म्हणजे 4, 24 - 1 = 23, × 4 = 92, 92 + 12 = 104। सो T24 = 104, याचा अर्थ 24th टर्म ऑफ दिस सिक्वेन्स इज 104। एक्झाम्पल नंबर 4 बघ, फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP 7, 13, 19, 25,
एंड सो ऑन. इन गिवन एपी तुम्हाला एपी आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे हे सांगितलं आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स हा प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट असणार आहे. ए म्हणजे फर्स्ट टर्म इज 7, डी म्हणजे कॉमन डिफरन्स गिवन बाय सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म दॅट इज 6. वी हॅव टू फाइंड 19th टर्म, म्हणजे तुम्हाला टी 19 काढायचं आहे, म्हणजे एनची किंमत 19 आहे हे लक्षात ठेवायचं. सो वी नो दॅट टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टी एन म्हणजे डी 19 इज इक्वल टू ए, ए म्हणजे 7 प्लस 19 मायनस 1 इंटू डी, डी म्हणजे 6. 19 मायनस 1 दॅट इज 18 इंटू 6 ते झालं 108 प्लस 7 दॅट इज 115. सो टी 19 इज इक्वल टू जर 115 येत आहे, याचा अर्थ 19th टर्म ऑफ गिवन ए पी इज 115. एक्झाम्पल नंबर 5, फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग ए पी. तुला ए पी दिलेली 9, 4, मायनस 1, मायनस 6, मायनस 11 अँड सो ऑन. इन गिवन ए पी ए इज 9, म्हणजे फर्स्ट टर्म 9, ही ए पी आहे असं सांगितलं आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म असा होणार. सेकंड टर्म आहे 4 मायनस फर्स्ट टर्म आहे 9, सो 4 मायनस 9 म्हणजे मायनस 5, हा झाला कॉमन डिफरन्स डी. वी हॅव टू फाइंड आउट 27th टर्म दॅट इज टी 27 तुम्हाला काढायचं आहे, म्हणजे एनची किंमत 27. मग वी नो दॅट टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टी एन म्हणजे टी 27 तुला काढायचे, ए म्हणजे 9 प्लस एन 27 मायनस 1 आणि डी मायनस 5. सो 27 मायनस 1 म्हणजे 26 इंटू मायनस 5 दॅट इज मायनस 130. सो मायनस 130 प्लस 9 दॅट विल गिव यू मायनस 121. सो टी 27 इज इक्वल टू मायनस 121, याचा अर्थ 27th टर्म ऑफ द गिवन ए पी इज मायनस 121. एक्झाम्पल 6 बघ, फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 3 डिजिट म्हणजे 3 अंकी, नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या, ज्या की डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे 3 अंकी पण पाहिजे आणि त्याला 5 भाग जाणारे पण पाहिजे, अशा किती संख्या आहेत. म्हणजे सर्वप्रथम तुम्ही हे बघा, वी नो दॅट 3 डिजिट नॅचरल नंबर्स आणि तेही डिव्हिजिबल बाय 5 आर, बघा बरं का, 3 अंकी पाहिजे. 1, 2, 3. 100 आम्ही सुरुवात करणार, 3 अंकी संख्या 100 सुरू होते. ही घ्यायची का? हो, कारण हिला 5 भाग जातो. यानंतर 101 येते, ती तुम्ही घेणार नाही. 102 येते, तीसुद्धा तुम्ही घेणार नाही. 103 येते, 104 येते, या घेणार नाही, कारण या सगळ्यांना 5 भाग जात नाही. मग 104 नंतर येते 105. 105 मात्र 5 भाग जातो. इन दिस वे 106 घेऊ नका, 107 घेऊ नका, 108 घेऊ नका, 109 घेऊ नका, कारण 5 भाग जात नाही. 3 अंकी आहेत पण 5 भाग जात नाही. मग नंतर येते 110, ही 3 अंकी पण आहे आणि 5 पण भाग जातो, म्हणून घेतली 110. अशा रीतीनं आम्ही संख्या पहिल्यांदा निवडून घेतल्या, 100, 105, 110. असं पुढं गेल्यानंतर आता 3 अंकीचा शेवट होतो 999 पाशी. पण 999 घेता येणार नाही, कारण 5 भाग जात नाही. मग अलीकडे या, 998 भाग जात नाही. परत अलीकडे या, 997 भाग जात नाही 5, 996 भाग जात नाही 5, मग येते 995. म्हणजे 3 अंकी 5 भाग जाणारी शेवटची संख्या आहे 995. अशा रीतीनं सुरुवात होते 100, शेवट होतो 995 पाशी. आता ह्या नेमक्या आहेत किती ते आम्हाला काढायचं आहे. सो हिअर ए इज इक्वल टू 100 दॅट इज फर्स्ट टर्म. डी हा कॉमन डिफरन्स, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्मनी मिळणार, नाहीतरी तो 5 भाग जातो आहे, म्हणजे 5 कॉमन डिफरन्स आहे आम्हाला माहिती आहे, पण तरी सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म
100 and 5 minus 100, that is 5. So d is equal to 5. Ani last term hai tujhi, nth term hai yachatli, tn is equal to 995. Yacha artha n hi kitvi hai te tula shodhayche. Mag tn is equal to a plus n minus 1 into d. Tn hai 995, a hai 100 plus n minus 1, d hai 5. 5 ने काउंट सोडो, 5n minus 5 हे दोन्ही मात्र तसे तसे राहतील. मग 100 minus 5 that is 95, हा 5n जसा तसा. आता हा 95 जर आपण लेफ्ट हँड साइडला आणला तो होणार मायनस, म्हणजे 995 minus 95 is equal to 5n असं होईल. म्हणजेच 5n is equal to यांची वजाबाकी येते 900. मग 5 ने जर 900 ला डिवाइड केलं तर भाग जातो 180 चा, याचा अर्थ n इज इक्वल टू 180. 3 डिजिट नॅचरल नंबर्स विच आर डिविजिबल बाय 5 आर 180.